नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडिओ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज चढून पन, आपण पन्नास प्रश्नांची जी के ची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास हूडूला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तोडूला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे पृथ्वीच्या सर्वात आती थरास खालीलपैकी काय म्हणतात पृथ्वीच्या सर्वात आतील थरास खालीलपैकी काय म्हणतात या राठीकरणी अशुक्रमांक तीन गाभा या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रशुक्रमांक दुसरा सुवेज कालवा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे सुवेज कालवा हा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे राठीकरणी अशुक्रमांक तीन इजयुक्त देश या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रशुक्रमांक तिसरा हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले धरण आहे औसुद क्रमांक चारिशा राज्य योगल प्रश्न क्रमांक चौथा भारत सर्वे पश्चिमेको भारत में सर्वे पश्चिमे राज्य खाली राज्य है राठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गुजरात राज्य योग रोएल प्रश्न क्रमांक पांचवा भारत मध्य प्रथम अवकाश यात्री खाली पैकी को भारत मधला प्रथम अवकाश यात्री खाली पैकी को ठिकाणी ऑशु क्रमांक दोन रॉकेश शर्मा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सहा वाल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते अॅल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते राठिकाणी ऑश क्रमांक तीन बॉक्साईट या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सात वाऊ सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो राऊ सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग हा होऊ शकतो ठिकाणी अशुक क्रमांक एक कर्करोग या ठिकाणी यो गॅन्स रोयल पश्व क्रमांक या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ हा टिकवता येतो या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ हा टिकवता येतो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन दूध या ठिकाणी खालीलपैकी पे कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते खालीलपैकी पे कोणत्या पेशींना सैनिकी असे पेश म्हटले महत्वाणी औषध क्रमांक दोन पांढऱ्या रक्तपेशी या ठिकाणी योग्योईल प्रश्न क्रमांक दहावा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा हा प्रामुख्याने सापडतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बिटुमिनस कोळसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणते एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे खालीलपैकी कोणते एक सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे या ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक चार वेम्बनाड सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंध आहे बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंध आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र व कर्नाटक राज्य या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक चौदावा बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते या ठिकाणी ऑफ क्रमांक दोन आर बी आय बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पंधरावा ग्राफाईट खालीलपैकी कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे ग्राफाईट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे त्या ठिकाणी अशक क्रमांक चे कार्बन स्वरूप या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक सोळावा जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे त्या ठिकाणी अशुक मग लाल लालबहादूर शास्त्री या ठिकाणी योग योग्य होईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो त्या ठिकाणी अशुक मागील कोकण विभाग या ठिकाणी योग योग्य रोईल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती यांची तयारी करायची असेल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेल्या सर्वांनी फ्रीमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता सर्वांनी अन अकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स हे फ्रीमध्ये बघावास मिळतील सर्वांनी आपला आर व्ही डी लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन ज्वान करायचा आहे अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स सर्वांना बघावास मिळतील विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एस तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्वपूर्ण बॅच लाँ झाल्यास सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे अन अकॅडमीवर अतिशय महत्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यास सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे तर या ठिकाणी काय आहे विजयपद संयुक्त कंबाईनसाठी अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी सर्वांसाठी टेस्ट असेल सर्वांनी बारा डिसेंबरला जॉईन करायचं आहे तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील गरुड झेप एस टी आय मेन्स एक्झाम बॅच क्रमांक चार दहा डिसेंबर पासून अतिशय महत्वपूर्ण बॅच असेल टी आय मेन्ससाठी अतिशय महत्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे सर्वांनी आपला आर लाईव्ह हा सर्वांनी बॅच मध्ये जॉईन करायचं अतिशय महत्वपूर्ण बॅच असेल तर या ठिकाणी कोणती बॅच आहे निश्चय क साठी अतिशय महत्वपूर्ण बॅच कंबाईनसाठी साठी अतिशय महत्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे तुम्ही सेवा परीक्षा असेल पी एस आय टी असेल एस डिपार्टमेंट पीएसआय सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन सर्वांनी आपला आरव्हिओ लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे प्रश्न क्रमांक अठरावा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता ठिकाणी अशुभ क्रमांक रायगड या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्यास रोयल प्रश्न क्रमांक वीस शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक छोटा मेंदू या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकेवीस सन एकोणीसशे छत्तीसमध्ये झालेल्या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते सण एकोणीस छत्तीसमध्ये ग्रामीण भागामध्ये झालेले पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये सर्वात प्रथम प्रकाशित झालेले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ती बेंगॉल गॅझेट या ठिकाणी योग रमांक तेवीस जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो लठिका आणि ऑश क्रमांक दोन तापी व पूर्णा नदी या ठिकाणी योग्स रोईल प्रश्न क्रमांक चोवीस सचिन तेंडुलकर यांचे आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी कोणता आहे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी कोणता आहे लठिका आणि ऑश क्रमांक चार प्लेईंग इट माय वे या ठिकाणी योग्स रोईल प्रश्न क्रमांक पंचवीस नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती या ठिकाणी अशोक क्रमांक आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सव्वीस विजेच्या बल्ब मध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर करतात विजेच्या बल्ब मध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर करतात ठिकाणी अशुक्रमांक क्रमांक नायट्रोजन या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सत्तावीस नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती राठिकाणी ठिकाणी ऑस्ट्रो क्रमांक तीन एक जानेवारी सन दोन हजार पंधरा या ठिकाणी योग गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक होते जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक असते या ठिकाणी ऑस्ट्रो क्रमांक सिलिकीचे अंदाजपत्रक या ठिकाणी योग गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना खालीलपैकी कोणत्या रंगांची पत्रिकाही दिली जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पिवळ्या रंगात पत्रिका या ठिकाणी योग्स रोय प्रश्न क्रमांक तीस जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकतीस पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते पोलिस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन महाराष्ट्र ग्राम विकास अधिनियमन सन एकोणीस सदुसष्ट या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक बत्तीस महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात या ठिकाणी औषध क्रमांक विभागीय आयुक्त या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक तेतीस खालीलपैकी आपल्या ठिकाणी समान आरती शब्द समान आरती शब्द सांगायचे शब्द आहे सिंह आपल्या ठिकाणी समान आरती शब्द सांगायचा आहे लाठी क्रमांक दोन केसरी या ठिकाणी योग्य समान आरती शब्द होईल प्रश्न क्रमांक चौतीस ठराविक दिवसाने प्रकाशित होणारे योग्य आन्सर सांगायचा आहे ठराविक दिवसाने प्रकाशित होणारे शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे नियतकालिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑस्टिन क्रमांक एक फुटबॉल खेळ या ठिकाणी योग्स रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस कार्बन कर लागू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता आहे कार्बन कर लागू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑस्टिन क्रमांक न्यूझीलँड देश या ठिकाणी योग्स रोईल प्रश्न क्रमांक सदतीस आयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत सध्या आयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी अशुक क्रमांक शक्तिकांत दास या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे या ठिकाणी अशुक क्रमांक पंडित भीमसेन जोशी या ठिकाणी योग्यांस रोय प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग्यान्स रेल प्रश्न क्रमांक चाळीस ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे या ठिकाणी ऑशुक्रमांक दोन संगीत या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आपल्या ठिकाणी पोबारा करणे म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणता आहे या ठिकाणी अशुक क्रमांक पळून जाणे या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक बेचाळीस पॉलिग्रॉफ हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीच यंत्री हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे या ठिकाणी ऑश क्रमांक एक खोटे बोलणे ओळखणे या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणते पद हे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही खालीलपैकी कोणते पद हे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही या ठिकाणी लान्स नाईक या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौवेचाळीस किमान आपल्या विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे किमान या शब्दाचा आपला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे या ठिकाणी ऑश क्रमांक दोन कमार या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द होईल